नमस्कार, दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अर्धा तास गाडीची चाक पोटावरच, युवकाचा तडफडून मृत्यू, निर्दयी PMPLचा ढिसाळपणा समोर. लष्कर पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे लष्कर भागातील महात्मा गांधी बसस्थानक म्हणजे पुलगेट येथे PMPLच्या बसने जोरात धडक दिल्याने यश कसबेकर वय 21 याचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला ड्रायव्हरसह संपूर्ण PMPL व्यवस्थापन जबाबदार असल्याचं दिसून आले. या प्रकरणी बस चालकासह बसस्थानकातील बस वाहतूक नियमाचे काम करणारे स्टॅटस स्टेशन मास्तर कर्मचारी यांच्यावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लष्कर भागातील विविध नागरिक करत आहेत. 13 जून रोजी सकाळी 9:30 दरम्यान महात्मा गांधी बसस्थानकात PMPLच्या विभागाची वातानुकूलित इलेक्ट्रॉनिक बस MH12TV 3814 चालक स्वप्नील काळूराम जगताप 32 राहणार पुरंदर याने भरधाव वेगाने गाडी चालवत यश विष्णू कसबेकर वय 21 राहणार कोंढवा याला जोरात धडक दिली. अपघात झाला आहे हे माहीत असतानाही बस चालकाने गाडी मागे घेतली नाही. अर्धा तास गाडीची चाक मुलाच्या पोटावरच असल्याने त्या युवकाचा अक्षरशः तडफडून मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला, मात्र एवढ्या महत्वाच्या स्थानकावर बसचे नियमन करणारे शिट्टी वाजवत बसस्थानकासमोर उभे राहणारे कर्मचारी आणि बसस्थानकाचे सुरक्षा रक्षक हे त्या ठिकाणी नव्हते. ते या ठिकाणी असते तर मुलाचा जीव वाचू शकला असता. त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हावे अशा भावना परिसरातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केल्या. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आपल्या सूचना आणि मार्गदर्शन आम्हाला कमेंटमध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.